झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळ असताना आयपीएलच्या होत असलेल्या मॅचेसला विरोध होतोय। आयपीएलसाठी होत असलेल्या पाण्याच्या वापरातही प्रचंड नाराजी आहे। आयपीएल क्रिकेट मॅचेस सुरू होण्यास आता अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्रात होणाऱ्या क्रिकेट मॅचेसवरून वादाला तोंड फुटलंय। महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती या वादाला कारणीभूत ठरली आहे। एकीकडे दुष्काळी भागातील जनतेला घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते, मात्र दुसरीकडे आयपीएलच्या क्रिकेट मॅचेससाठी स्टेडियमवरच्या हिरवळीवर लाखो लिटर पाण्याचा वापर केला जाणार आहे। 60 लाख लिटर पाणी जर वापरलं जाणार असेल तर याचा फेरविचार तुम्ही केला पाहिजे, कारण आयपीएलचं क्रिकेट हे क्रीडा नाही आहे, हा खेळ नाही आहे, तर हा करमणूक खेळ आहे। वन डे मॅच आहे, फाय डे मॅच आहे, यात प्रॉपर क्रिकेट खेळलं जातं, ही करमणूक आहे। आणि करमणुकीसाठी दुष्काळ असताना इतका पाण्याचा गैरवापर हा चुकीचा आहे। महाराष्ट्रातील दोन शहरात आयपीएलचे सामने होणार आहेत। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 8 तर पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर 8 असे एकूण 16 सामने होणार आहेत। एका क्रिकेट ग्राउंडच्या देखभालीसाठी 50,000 लिटर पाण्याचा वापर केला जातो। क्रिकेट मॅचेस सुरू होण्यापूर्वी 15 दिवस आधी पीच आणि ग्राउंडवर पाण्याचा शिडकावा केला जातो। आयपीएलच्या 8 दिवस चालणाऱ्या मॅचेससाठी प्रत्येक ग्राउंडवर 45 दिवस पाण्याचा शिडकावा केला जाणार आहे। त्या 45 दिवसात एका ग्राउंडवर जवळपास 22.5 लाख लिटर पाण्याचा शिडकावा केला जाईल। मुंबई आणि पुणे अशा दोन्ही स्टेडियमचा विचार केल्यास 45 लाख लिटर पाण्याचा वापर होणार आहे। त्यासाठी 225 पाण्याचे टँकर मागवण्यात येतील। अर्धा महाराष्ट्र दुष्काळात खुरपळत असताना आयपीएलसाठी मात्र लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी केली जाणार आहे। मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काही वेगळंच आहे। इयर ना हमको पाणी मानना पडता है, हमको मेंटेन करना पडता है, पूरा थ्रू आउट द इयर वी मेंटेन, बिकॉज खाली मॅच आया या आयपीएल आया तो हम मेंटेन करते ऐसा नहीं। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यपणे एका व्यक्तीला रोज 3 लिटर पाण्याची आवश्यकता असते। महाराष्ट्रातील 11,000 दुष्काळग्रस्त गावांचा विचार केल्यास एका टँकर मधील 10,000 लिटर पाण्याच्या माध्यमातून 3,300 लोकांची तहान भागवता येईल। हे वास्तव असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र कोणता सल्ला देत आहेत ऐका। आयपीएल मॅचेस या मुंबईमध्ये, नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये होणार आहे। तिथे जे लॉन आहे किंवा पिचेस आहे त्या मेंटेन करण्यासाठी जे पाणी लागणार आहे, मॅचेस झाले नाही तरी तरी ते लॉन ते मेंटेन करणार आहे। आम्ही सुरुवातीपासून सांगतो की या मॅचेसच्या माध्यमातून राज्य सरकारला करमणूक कर म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये 15-15 कोटी रुपये भेटले होते। आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून आता वाद सुरू झाला असून त्यामुळे आयपीएल सुरू होण्याआधीच वादात सापडलंय। झी 24 तास निवेदिता मिश्रासह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।